subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सिडको महामंडळाची सुमारे 3 कोटी रुपयाची फसवणूक सिडकोतील काही अधिकाऱ्यांनी संगलमताने केल्याची बाब समोर आली आहे. सिडकोच्या स्थापनेवरील कायमस्वरूपी नव्हे तर कंत्राटी पद्धतीवर देखील नियुक्ती झालेली नसताना 28 बोगस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. सन 2017 पासून ते आजपर्यंत प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये वेतन काढून सिडको महामंडळाची फसवणूक केल्याचे उघड झाले. या सर्व प्रकरणामागे सिडकोच्या एक पर्सनल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा हात असल्याचे सांगण्यात येते. याबद्दल पोलीस अधिक तपास करत असून योग्य ते पावले उचलतील असे प्रकार पुढे घडू नये यासाठी मागच्या 10 वर्षाचे ऑडिट ऑर्डर केले असल्याचे सिडको संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी सांगितले. यांच्या प्रेझेंटी जे आहे ते प्रेझेंटी दाखवून यांचे जे सॅलरीज आहे ते सॅलरीज रिलीज झालेले आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले आहेत आणि ती पैसे जे आहे त्यांनी त्या ठिकाणी विथड्रॉ केलेली आहे हे आजपर्यंत आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये सरकारी पैशाचा बिकॉज सिडको सरकारी संस्था आहे त्यामुळे गव्हर्नमेंट मनीच्या मिसअप्रॉप्रिएशनचा एक क्लिअर कट केस होतो. त्यामुळे आज आपण FIR याच्यामध्ये लॉन्च करणार आहोत आणि FIR लॉन्च झाल्यानंतर पोलीस जे आहे याची सखोल चौकशी करतील आणि याच्यामागे किती लोक आहे हे आपल्याला कळेल. एक आमच्याकडचे एक पर्सनल डिपार्टमेंटची एक अधिकारी आहे ज्यांच्या स्वाक्षरीने हे सगळं झालेलं आहे त्याची एक माहिती मिळालेली आहे तर ती FIRमध्ये त्याची नोंद जी आहे ती नोंद असणार. त्याचप्रमाणे याची एक डिपार्टमेंटल चौकशी जी आहे ती डिपार्टमेंटल चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी ऑफिसर जे आहे ते करत आहे. ज्याच्यामध्ये एकूण हा एक अधिकारी शिवाय इतर अधिकारी जर इन्वॉल्ड असतील किंवा पोलीस तपासामध्ये जर त्यांच्या नाव आला तर असे सर्व लोकांवर डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल. तृतीय अशा प्रकारची जर प्रकार जे आपल्याकडे घडत आहे ती 2017 पासून ही प्रकार जे आहे ते प्रकार चालू आहे. त्यामुळे ही प्रकार यापुढे होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे आता मी एक ऑडिट ऑर्डर केलेली आहे गेल्या म्हणजे फॉर द लास्ट 10 इयर्स मागच्या 10 वर्षाचा एक ऑडिट आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि ती ऑडिट जी आहे ती ऑडिटचा रिपोर्ट जी आहे ते जवळजवळ 1 महिन्याभरात आमच्याकडे येतील. त्यानंतर ती ऑडिटला हे बघून याच्यावर जर पुढचं काही कारवाई करायची असेल तर पुढचं कारवाई करण्यात येतील आणि मोस्ट इम्पॉर्टंटली सिस्टम्समध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे जेणेकरून अशा प्रकारे बोगस सिग्नेचर्स आणि बोगस एम्प्लॉईज दाखवून अशा प्रकारचे गव्हर्नमेंट मनीचे मिसअप्रोप्रिएशन होऊ नये यासाठी जे काही आपल्याला करावे लागेल ते सिडको करतील. 28 पीपल 28 लोक समोर आलेले आहे आणि टोटल अमाऊंट इन्वॉल्व्ड इज अप्रॉक्सिमेटली 2.8 क्रोर्स. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रासह प्रिया जवानचा रिपोर्ट नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.